आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच निवृत्तांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात सरकारनं चार टक्क्यांनी वाढ केली आहे त्यामुळं हा महागाई भत्ता आता पन्नास टक्के होईल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही दरवाढ लागू होईल यामुळं घरभाडे भत्त्यातही तीन टक्के वाढ होईल तसंच इतरही लाभ या कर्मचाऱ्यांना मिळतील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दिली जाणारी तीनशे रुपयांची सबसिडी आणखी वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षाला बारा सिलेंडरपर्यंत ही सबसिडी मिळेल अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली देशातल्या युवकांच्या संकल्पनांना आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच सज्ज असतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सहा हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते ऑगस्ट दोन हजार कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच काश्मीर भेट आहे युको बँकेच्या अनेक खात्यांमध्ये आयएमपीएसद्वारे सुमारे आठशे वीस कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याप्रकरणी सीबीआयनं आज महाराष्ट्र आणि राजस्थानातल्या सदुसष्ट ठिकाणी छापे मारले या प्रकरणी युको बँकेनं तक्रार केल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता येत्या वर्षभरात राज्यातले चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर काम करतील त्यासाठी आवश्यक असलेल्या नऊ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीसाठीचं देकारपत्र राज्य सरकारनं आज विविध कंपन्यांना दिलं यात चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार रोजगार वाढतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली यातून उपलब्ध होणारी वीज प्रति युनिट तीन ते साडेतीन रुपयात मिळणार असल्यानं सरकारच्या अनुदानात बचत होईल असंही म्हणाले नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ इथले सिमेंट कॉन्क्रीट रस्ते सोनेगाव तलावाचं सौंदर्यीकरण आणि ई बसेसचं तसंच विविध आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उद्या दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता राजे संभाजी चौक आयटी पार्क मेन रोड इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केलं जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार